नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन मध्ये। आज आपण खेकडे साफ करण्याची पद्धत आणि खेकड्याची कढी कशी करायची ते पाहूया। चिंबोरीची सुकी भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे देखील या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। खेकड्याच्या नांग्या फक्त बाजूला काढलेल्या आहेत बघा, आणि सर्व भाग बाजूला फेकलेला आहे। आणि अशा पद्धतीने पाण्याने धूत धूतच काळसर भाग पूर्ण काढून घ्यायचा आहे। चिंबोरी प्रकारचे गावाकडचे खेकडे आहेत बघा, गावरान। आता हे स्वच्छ झालेले आहेत, यातील सर्व काळपट भाग काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचे आहेत। बघा किती स्वच्छ झालेले आहेत खेकडे। आता याची आमटी आणि भाजी कशी करायची पाहूया। सर्वप्रथम या खेकड्याच्या नांग्या अशा पद्धतीने बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि सर्व खेकड्यांच्या नांगी अशा पद्धतीने बाजूला काढल्यानंतर बघा मोठी नांगी आहे ती थोडीशी चेचून घ्यायची आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून ते बारीक करणार आहोत। बघा अशा पद्धतीने वेगवेगळे काढायचे आहे। आणि हा पांढरा भाग आहे, याची सुकी भाजी करायची आहे चिंबोरीची, आणि नांग्याची कढी करायची आहे। सर्वप्रथम या नांग्या सर्व काढून घेतलेल्या आहेत, या थोड्याशा चेचून मिक्सरला लावून घेऊया आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। गरज भासल्यास पाणी घातले तरी काही हरकत नाही। आता ही पेस्ट तयार झालेली आहे बघा, पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाणी अशा पद्धतीने जाळीने काढून घ्यायचे आहे आणि वरचा खेकड्याचा भाग टाकून द्यायचा आहे, कारण यामध्ये राळ असते। 2 ते 3 वेळा अशा पद्धतीने मिक्सरला लावून पाणी काढून घ्यायचे आहे पूर्णपणे खेकड्याचे। आता मसाल्याची तयारी करूया। 2 कांदे, 2 चमचे जिरे, 20 ते 25 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो बारीक चिरलेला आणि कोथिंबीर 1 वाटी, या सर्व मसाल्यांची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। खेकड्याच्या पोटाचा भाग आहे तो असा दिसतोय बघा, याची सुकी भाजी करणार आहोत। आता सर्वप्रथम मसाले भाजून घेऊया। 4 ते 5 चमचे तेल घेतलेले आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे तडतडवून घ्यायचे आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी पण छान तडतडवून घ्यायची आहे। आता कमी गॅसवरती हे सर्व तडतडले की कांद्याची पेस्ट भाजून घ्यायची आहे। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या घालायच्या आहेत, त्यामुळे स्वाद खूप छान येतो। त्यानंतर आले लसूण कोथिंबीरीची पेस्ट भाजून घ्यायची आहे। कांद्याचा कच्चापणा जोपर्यंत कांदा भाजल्यानंतर हे मसाले टाकायचे आहेत बघा, आणि परतून परतून मध्यम गॅसवरती मसाला भाजून घ्यायचा आहे। छान वास सुटलेला आहे आणि हा मसाला पण पूर्ण भाजलेला आहे, त्यामध्ये टोमॅटो पेस्ट घालायची आहे।
छान भाजून घ्यायचे आहे. टोमॅटो पेस्ट भाजल्यानंतर लाल तिखट एक पळी म्हणजे 3 चमचे घातलेली आहे, कारण याच मसाल्यामध्ये आपण सुखी भाजी आणि खेकड्याची कढी करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता, पण काहीच गरज नाही, आपण ताजे ताजे मसाले सर्व वापरलेलेच आहेत. बघा, मसाला पूर्ण भाजलेला आहे छान. आता यातील एक पळी मसाला काढून 1 चमचा तेलामध्ये अशा पद्धतीने कढईत परतून घ्यायचा आहे. खूप छान सुकी भाजी होते, अशा पद्धतीने नक्की करून बघा. एकाच मसाल्यामध्ये पातळ आमटी आणि सुकी भाजी. आता हा देखील मसाला भाजलेला आहे. खेकड्याचे जे पाणी काढले होते ते पाणी फोडणीसाठी ओतायचे आहे, आणि कढी उकळून द्यायची नाही, फक्त गरम करायची आहे. कढीला उकळी फुटली की कढी फुटते, पाणी आणि खेकडा वेगळा होतो. आता कढई मधला मसाला पण छान भाजलेला आहे, छान सुगंध सुटलेला आहे. आता खेकड्याचा पोटाकडचा भाग त्यामध्ये घालून परतून घ्यायचे आहे. आपल्या चॅनेलवर भरपूर नॉनव्हेज रेसिपी आहेत, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की बघा. आणि चॅनेलवरील व्हिडिओ कसे वाटतात किंवा तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता छान मसाला पूर्णपणे सर्व पिसना लागोपर्यंत परतून घ्यायचे आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घातलेले आहे 1/2 चमचा, आणि कढीमध्ये सुद्धा 1 चमचा मीठ घातलेले आहे. कढीला छान मोहर आलेला आहे बघा. आता गॅस बंद करायचा आहे. आणि सुखी भाजी पण आपली तयार झालेली आहे. खूपच जबरदस्त चव असलेला हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा, आणि कसा झाला हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आता ही खेकड्याची सुखी भाजी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवून 1-10 मिनिट शिजवून घ्यायची आहे. बघा किती झटपट तयार झालेली आहे आपली खेकड्याची कढी आणि त्याच मसाल्यामध्ये सुकी भाजी. आपल्या चॅनेलवरील रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी भुरभुरायची आहे, चवीमध्ये आणखी वाढ होते. मस्तच सुकी भाजी पण इकडे छान तयार झालेली आहे. तुमची डिश कशी वाटली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. थँक्यू.